माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर जे सुरुवातीचे बिनीचे असे स्वार होते त्यामध्ये एक त्रिकूट होतं, आणि ते त्रिकूट म्हणजे मनोहर जोशी, प्रमोद नवलकर आणि त्यांचे भाचे असलेले जोशी, आणि ते सदैव बरोबरच असायचे विधिमंडळात. ते काम करत असताना अक्षरशः सरकारच्या मंत्र्याच्या तोंडातनं फेस काढत असत, इतके असा भडीमार असत. पण ज्यावेळेला ते लोकसभेचे अध्यक्ष झाले त्यावेळेला ज्या पद्धतीनं लोकसभेचं संचालन ते करत होते, अतिशय सहजपणाने, कोणावर संताप न करता, पण आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे कार्यक्रम नीट होतो हे पाहणं, हे त्यांचं कौशल्य. त्यांचं आणखीन एक कौशल्य होतं, त्यांच्याबद्दल कोणी काही बोलत असेल तर ते नेमके तिकडे लक्ष ठेवून पण आपण दुसरीकडे बघतोय अशा मिश्किल पद्धतीनं त्यांच्याबद्दलचं कुणी करणारं वक्तव्य ते ऐकत असत. आणि स्वतःच्या पायावर उभा राहिलेला त्यांना प्रिन्सिपॉल, खरंच ते प्रिन्सिपॉल होतेच, पण अशा पद्धतीनं मला स्वतःला असं वाटतं की मुंबईचे जर दोन भाग केले की एक कामगार भाग आणि एक मध्यमवर्गीय भाग, तर मध्यमवर्गीय भागावरती बाळासाहेबांच्या नंतर या तिघांची सत्ता असेल, मग गिरगावात प्रमोद नवलकर असतील, मनोहर जोशी असेल, सुधीर जोशी असतील, आणि आणखीन एक स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लोकसभेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये लावली पाहिजे अशा प्रसंगाचा प्रस्ताव मी आणला होता, आणि ते अध्यक्ष असल्यामुळे स्वाभाविकपणाने तो मंजूर झाला. परंतु ज्यावेळेला ती प्रतिमा लावायची, एक दुःखद आठवण आहे, ज्यावेळेला ती प्रतिमा लावायची त्यावेळेलाच आमच्या काँग्रेस मित्रांनी त्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकला होता. मी एवढ्यासाठी सांगतोय की अत्यंत प्रेमाने सगळ्यांच्याशी वागणारे, पण निर्णय एकदा झाला की त्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे करणार असं मनोहर जोशी यांचं एक व्यक्तिमत्व होतं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मुंबईचे दोन भाग, तर एक कामगार भाग, कामगार भागातले सगळे नेते, आणि इकडचा मध्यमवर्गीय भाग, शिवसेना मुंबईमध्ये पसरवण्याचं काम स्वाभाविकपणानं नेतृत्व बाळासाहेबांचंच होतं, पण या ठिकाणी मध्यमवर्गीयामध्ये फार चांगल्या पद्धतीचं काम केलं. संसदीय पटू म्हणून, संसदपटू म्हणूनही त्यांचं काम चांगलं होतं, आणि विशेषतः विधान परिषदेमध्ये हे तिघं असले की मंत्र्यांची चाळ उडत असे असं ते व्यक्तिमत्व चांगले होते, सगळ्यांच्याशी चांगलं वागणारे, मनात काही कुस्पट दुष्टपणा असा न ठेवता मोकळेपणाने सगळ्यांच्याशी वागणारे असं ते व्यक्तिमत्व गेलेलं आहे. महाराष्ट्रातली ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे, गेले काही दिवस हे स्वाभाविकपणाने आजही होते, परंतु तरी जीवनभर जे कार्य केलं ते काम सतत बोलत राहील अशा प्रकारचं काम ज्यांनी जीवनभर केलं असे माझे मित्र असलेले मनोहर जोशी यांना या निमित्तानं मी श्रद्धांजली वाहतो. रामभाऊ, त्यांचा एखादा तुमच्यासोबतचा अनुभव? अनुभव तर मी आता सावरकरांची प्रतिमा संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यासंबंधीचा, रामभाऊ ते मला रामभाऊच म्हणायचे स्वाभाविक, रामभाऊ काही झालं ते आपल्याला हे पूर्ण करायचं आहे, आणि ते अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्या त्याच्यात सगळ्या प्रकारचा प्रयत्न अतिशय व्यवस्थितपणाने केला. बाकी तर अनेक गोष्टी आहेत,
त्या वेळची जुनी राजकारण एकमेकाशी संबंध गोड बोलायला अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि तो गोडपणा कायम त्यांच्याबरोबर आहे आणि असा माणूस आपल्यात गेलाय. खरोखरच दुःखाची घटना आहे आणि म्हणून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.